निवडणूक एकतर्फी झाली असून राजाराम कारखान्यात 100% परिवर्तन होणार असा विश्वास जो आहे तो बंटी पाटील यांनी व्यक्त केला आहे. काही काही गावात विरोधकांचे बूत सुद्धा नव्हते अशी अवस्था असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. 200 रुपये कमी दर मिळतोय हे शेतकऱ्यांना निश्चितपणे पटलेलं आहे आणि याच्या विरोधात एक परिवर्तनाची लाट आता मी अनेक गावांमध्ये बघतोय. अनेक गावांमध्ये विरोधकांची बूथसुद्धा नाहीत अशी परिस्थिती आहे आणि परिवर्तनाची लाट आज या इलेक्शनमध्ये निर्माण झालेली आहे आणि हा कारखाना खऱ्या अर्थानं उद्या सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी सभासद स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी मतदान करताना दिसत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की निवडणूक एकतर्फी सभासदांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी यशस्वी असा आम्हाला विश्वास आहे. डिपॉझिट म्हणजे आता तो विनोद ठरेल उद्या मतदान मतमोजणी झाल्यानंतर, परंतु सभासदांना गृहीत धरून कोण असे वक्तव्य करत असेल तर ते दुर्दैव आहे. आज संस्था सभासदांमध्ये देखील किमान मी कमीत कमी सांगतो की 75 मतंही आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी पडतील. उगाच 90 100 काहीतरी मी सांगणार नाही, कारण की सकाळी वक्तव्य झालं की 90 लोक आम्ही घेऊन आलो, मग आता आमच्याबरोबर आलेले 40 50 कोण आहेत. त्यामुळं त्या मोठं बोलण्याला काय अर्थ नाही, परंतु या लोकांच्या मनामध्ये की 200 रुपये दर कमी मिळतो आणि शेतकऱ्याचं हित 28 वर्ष जोपासले गेलेलं नाही आणि परिवर्तन व्हावं ही लोकभावना आहे आणि ती निश्चितपणे निकालाद्वारे या ठिकाणी पुढे. ते विरोधक काय बोलतात त्याचे उत्तर देण्याची आता वेळ नाही, परंतु आता आम्ही जो मुद्दा घेऊन गेलो पुढं की सभासद विमुख कारभार करू, तोच मुद्दा सभासदांना भावलेला. आता अनेक गावांमध्ये मी सकाळपासून 7 वाजल्यापासून जाऊन आलेलो आहे, अनेक गावांमध्ये उत्साहानं मतदान होतं आणि त्यामुळं आम्हाला खात्री आहे की